लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसद भवनात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या झालेल्या अवमान विरोधात भाजपानं जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील कोटनाका इथे आंदोलन करून तीव्र निषेध केलाय. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचा धिक्कार करण्यात आला. उपराष्ट्रपती हे घटनात्मक दृष्टीनं महत्वाचं पद आहे. या पदाला मान आणि प्रतिष्ठा आहे. परंतु राजकारणात सर्व पातळी सोडलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींचा अपमान केला. उपराष्ट्रपतींचा अवमान हा भारताचाच अवमान आहे. त्याबद्दल काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी केली आहे. आमदार संजय केळकर यांनी विरोधी पक्षांच्या नकारात्मक मानसिकतेवर टीका केली. उपराष्ट्रपतींना घटनात्मक दर्शवाय त्यांना करण्याचं कृत्य निंदनीय आहे अशी टीका आमदार संजय केळकर यांनी केली. या आंदोलनात आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक नारायण पवार इत्यादींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केळकर साहेब, उपराष्ट्रपती अपमान होतो संसदेमध्ये, काय सांगले बाबत? काँग्रेस पक्ष आणि INDIA हे भरकटलेले आहेत. ज्यांना आपला नेता पण ठरवता येत नाही त्यांच्याकडे काही कामच राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे कुठे बिबिक्री कर, एका दृष्टीने ते देशाचा अपमान करतायत, संविधानाचा अपमान करतायत, उपराष्ट्रपतीचा अपमान करतायत आणि त्याच्यामुळे हे असले चिल्लर धंदे राहुल गांधीने सोडून द्यावेत, नाहीतर आणखी त्यांचा राज जो आहे तो लोक करतील.